या भाग दोन याबद्दल माहिती घेतली. त्याच्यामध्ये अनेक घटकांचा आपण अभ्यास केला. मानवातील लैंगिक प्रजनन, त्याचबरोबर मानवी पुरुष प्रजनन संस्था, मानवी स्त्री प्रजनन संस्था या संस्थेबद्दलची आपण पाठिंब्याच्या तासामध्ये अभ्यास केला. विद्यार्थी मित्र, या तासामध्ये आपण आज आपण या ठिकाणी युग्मक निर्मिती व फलन त्याचबरोबर पुढील काही घटकांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र, युग्मक निर्मिती, या युग्मक निर्मितीमध्ये पुरुषामध्ये पुरुषाच्या वृषणामध्ये अर्धगुणी सूत्री विभाजनानं या ठिकाणी वय वर्ष 15 पुढे यौवनावस्थेमध्ये शुक्राणूंची निर्मिती होते. हे शुक्राणू पुढे पुरुषांमध्ये वय वर्ष 15 पुढे मरेपर्यंत वृषणामध्ये तयार होतात. आणि यामध्ये स्त्रियामध्ये जर पाहिलं आपण तर स्त्री युग्मकामध्ये आपल्याला वय वर्ष 10 पुढे ते वय वर्ष 45 ते 50 या वयापर्यंत या ठिकाणी स्त्री पेशीची अंडपेशीची निर्मिती होते. त्याच्यामध्ये आपल्याला या अंडपेशी तयार होतात. यानंतर आपण या युग्मक निर्मितीमध्ये आपण फलन पाहिलं तर आपण अगोदर अभ्यास केला होता की मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्थेतील कार्य याबद्दलचा आपण अभ्यास केला. पुढे या ठिकाणी फलनाचा अभ्यास करताना फलन म्हणजे काय याबद्दलची पहिली आपण व्याख्या बघूयात. तर फलन म्हणजे पुयुग्मक, म्हणजे पुरुष पेशी पुयुग्मक आणि स्त्री युग्मक हे एकत्र येऊन युग्मक तयार होतो, यालाच फलन असे म्हणतात. पुयुग्मक आणि स्त्री युग्मक म्हणजे जर शुक्र पेशी आणि स्त्री पेशी एकत्र येऊन या युग्मकाची निर्मिती होते, यालाच फलन असं म्हणतात. विद्यार्थी मित्र, या फलनामध्ये आपणाला या ठिकाणची ही प्रोसेस आपण पाहत आहात. हे अंडपेशी आहे, या अंडपेशीच्या वरती आपल्याला दिसत असेल तर या शुक्रपेशी आहेत. ज्यावेळेस या अंड स्त्री प्रजनन संस्थेमध्ये स्त्री पेशी मधून गर्भाशयामध्ये सोडलं जातं त्यावेळेस या ठिकाणी पुरुषाकडून आलेले शुक्रपेशी या अंडाशयाभोवती येतात. या ठिकाणी लाखो शुक्रपेशी येतात आणि या शुक्रपेशी यामध्ये आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. या अंडपेशीला फलित करण्यासाठी एक शुक्रपेशी आतमध्ये जातो आणि त्या अंडपेशीला फलित करतो. म्हणून या ठिकाणी शुक्रपेशी आणि ही अंडपेशी ज्यावेळेस शुक्रपेशी आतमध्ये जातात त्यावेळेस हे अंड फलित होतं आणि फलित झाल्यानंतर ही फलनाची प्रक्रिया देन आर द फर्टिलायझेशन ही प्रोसेस या ठिकाणी होत असते. विद्यार्थी मित्र, आपण ही प्रोसेस फलनाची पाहिल्यानंतर आपल्याला मानवातील लिंग निश्चिती कशी होते याबद्दलच आपण या ठिकाणी माहिती बघूया. मानवातील लिंग निश्चितीमध्ये आपण एका एका मॉडेलद्वारे आपण मानवातील लिंग निश्चिती बघूया. या ठिकाणी पुरुष शुक्रपेशीमध्ये आणि अंडपेशीमध्ये 22 गुणसूत्राच्या जोड्या असतात आणि एक जोडी लिंग गुणसूत्राची असते. या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे 22 अधिक 1 आणि या ठिकाणी 22 अधिक 1. यामध्ये आपल्याला ज्यावेळेस मानवातील लिंग निश्चिती होते त्यावेळेस शेवटची लिंग निश्चितीची जोडी या ठिकाणी एकत्र येते. आता आपण अंड पेशी फलित कशी होती हे पाहिलं. यानंतर आपल्याला लिंग निश्चिती मानवातील लिंग निश्चिती कशा पद्धतीने होते या आकृतीद्वारे आपण या ठिकाणी बघूया. विद्यार्थी मित्र, शुक्र पेशीमध्ये 22 अधिक 1 किंवा 22 अधिक y अशा पद्धतीने ही लिंग सूत्री अर्धविभाजनाने 2n अर्धविभाजनाने ही तयार झालेली. त्यामध्ये अंडपेशीमध्ये म्हणजे स्त्रीमध्ये 22 अधिक x अशा पद्धतीची जोडी असते.
विद्यार्थी मित्रों या ठिकाणी ह्या शुक्रपेशीकडून अंडाशयाभोवती लिंग निश्चित होताना यातील एक जोडी 22 अधिक एक्स ही जर फलित होण्यासाठी आली तर स्त्री पेशीमध्ये 22 अधिक एक्स अंडपेशीमध्ये एक्सच जोडी असते 22 अधिक एक्स ही जोडी आणि शुक्रपेशीकडून 22 अधिक एक्स जोडी आली तर 44 अधिक एक्स या ठिकाणचं हे अर्धगुणी सूत्री विभाजनानं या ठिकाणी या बाळाची निर्मिती होते भ्रूणाची निर्मिती होते आणि तो जो भ्रूण असेल एक्स एक्स ही जोडी स्त्री म्हणून त्या ठिकाणी जन्माला आलेला बाळ हे या ठिकाणी स्त्री असेल मुलगी असेल. जर शुक्रपेशीकडून 22 अधिक वाय ही जोडी जर पुढे आली लिंग गुणसूत्राची तर अंडपेशीमध्ये 22 अधिक एक्स ही जोडी असते 22 अधिक वाय जर आलं तर या ठिकाणी 44 अधिक एक्स वायची निर्मिती होते हा जो भ्रूण तयार होतो हा भ्रूण पुरुष भ्रूण म्हणजे त्या ठिकाणी पुरुषाची निर्मिती होते म्हणजे अशा पद्धतीने मानवी लिंग गुणसूत्राच्या जोडीमध्ये या ठिकाणी हे लिंग गुणसूत्र आपल्याला पुरुष किंवा स्त्री या ठिकाणी हे ठरलं जातं. ही अतिशय महत्वाची या ठिकाणी मानवी पुरुष या ठिकाणी कशा पद्धतीने तयार होतो स्त्री तयार कशी तयार होते याबद्दलची या ठिकाणी आपण माहिती पाहिली. विद्यार्थी मित्र आपल्याला या ठिकाणी पुढील जो विकास पुढील जी माहिती आहे ही माहिती आपल्याला आपल्या विकास व जन्म विकास व जन्म तर विकास आणि जन्म हा या ठिकाणी आपण पाहिलं कोणत्याही भ्रूणाचा विकास हा त्यातील अनेक गोष्टींमुळं आता जो भ्रूण आहे हा आता आपण पाहिला की भ्रूण तयार होताना आपणाला त्यामधील ज्या क्रिया आहेत ह्या अतिशय महत्वाच्या पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस ही अंडपेशी फलित होते त्यावेळेस या भ्रूणाची वाढ पहिल्या दिवसापासून होते. त्यातून जे टप्पे आहेत 4, 8, 12 आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आठवड्यानुसार हा भ्रूण मोठमोठा मोठा होतो आणि 9 महिने 9 दिवसानं हा भ्रूण आपल्याला जन्माला येतो. हा त्याच्यामधील वेगळ्या प्रकारे वाढ होताना अनेक गोष्टी त्याच्यामध्ये त्या आत्मसात होतात आणि या भ्रूणाची वाढ झाल्यानंतर आपल्याला हे फलित होतं. त्यामध्ये अथर्व चक्र आणि ऋतुचक्र हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक स्त्रियामध्ये हे ऋतुकाळ असतो ऋतुचक्र असतो त्यालाच आपण मासिक काळ म्हणतो. प्रत्येक महिन्याला अंडाशयामध्ये गर्भाशयामध्ये स्त्रियामध्ये अंडवाहिनीमधून अंड प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे हे अंड गर्भाशयामध्ये सोडलं जातं फलित होण्यासाठी. जर त्या ठिकाणी पुरुषांचे शुक्रपेशी जर त्या ठिकाणी आल्या तर त्या ठिकाणी ते फलित होण्याची शक्यता असते. जर शुक्रपेशी त्या अंडाशयाजवळ आल्या नाही तर ते फलित होत नाही ते सोडून दिलं जातं. स्त्रियामध्ये वय वर्ष 10 वर्षाच्या पुढे ते 45 ते 50 या वयापर्यंत हे अंड गर्भाशयामध्ये सोडलं जातं. ज्यावेळेस आताच आपण पाहिलं की मानवी स्त्री मानवी लिंग निश्चितीमध्ये जर लिंग हे तयार होताना स्त्रीचं लिंग त्या ठिकाणी तयार झाला स्त्री भ्रूण तयार झाला तर त्या भ्रूणाच्या वेळेस 2 ते 4 लाख अंडी ही त्या पेशीमध्ये सोडले जातात तयार होतात. हे अपरिपक्व असतात आणि नंतर 10 वर्षाच्या पुढे प्रत्येक अंडाशयातून एक अंड फलित होण्यासाठी गर्भाशयात सोडलं जातं आणि त्यावेळेस हे अंड एका महिन्यामधून एका बाजूने आलं तर दुसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या बाजूने हे अंड फलित होण्यासाठी दर महिन्याला सोडलं जातं. जर त्या ठिकाणी शुक्रपेशी जर आल्या तर ते अंड फलित होतं
अन्यथा हे अंड विमोचन होऊन सोडून दिलं जातं. म्हणून हा जो ऋतुचक्र काळ आहे हा ऋतुचक्र काळ अतिशय महत्वाचा आहे. ऋतुचक्र काळ आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. या ऋतुचक्र काळाच्या मध्ये आपल्याला 28 ते 30 दिवसाचा हा ऋतुचक्र काळ असतो. पहिला 1 ते 5 दिवस, 6 ते 12 दिवस, 13 14 15 आणि पुढे 28 ते 29 दिवस हा त्या ठिकाणी ऋतुचक्र काळाचा अंडेशयाचा पिरियड असतो. आणि त्यावेळेस हे अंड विमोचन होण्यासाठी बाहेर सोडलं जातं. जर ते फलित झालं नाही तर ते बाहेर सोडून दिलं जातं. हा या ठिकाणचा अतिशय महत्वाचा हा अंतचक्र काळ हा किंवा त्याला ऋतुचक्र काळ हा फार महत्वाचा आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रो, प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान हे अलीकडच्या काळामध्ये अतिशय महत्वाचं आहे. प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. आता प्रजनन म्हणजे काय त्याची आपण अगोदर व्याख्या पाहिली. हे स्वतःसारखाच जीव निर्माण, कोणताही सजीव स्वतःसारखाच जीव निर्माण करतो त्याला प्रजनन असे म्हणतात. प्रजनन म्हणजे ही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव तयार करण्यासाठी प्रत्येक सजीव झगडत असतो. पण या प्रजनन क्रियेमध्ये काही अडथळे निर्माण होतात. कधी कधी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये पण अडथळा निर्माण होतो, त्याच्यामध्ये शुक्रपेशी तयार होत नाहीत. तर कधी कधी स्त्रियाच्या अंडाशयामध्ये त्या वाहिनीमध्ये किंवा गर्भाशयामध्ये त्या ठिकाणी अंड फलित होण्यासाठी येत नाही, अन्यथा होत नाही. अशा पद्धतीच्या काही वेगळ्या प्रकारच्या अडचणी ह्या पुरुषामध्ये स्त्रियामध्ये पण येऊ शकतात. म्हणून अलीकडच्या काळामध्ये हे आधुनिक तंत्रज्ञान हे फार महत्वाचं आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आपणाला या तंत्रज्ञानानं अनेक सुखसोयी निर्माण केल्यात आणि या सुखसोयीनुसार आपल्याला हे प्रजनन हे अतिशय महत्वाचं आहे. हे प्रजनन क्रिया होत असते. म्हणून आपल्याला या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपल्याला काचन लेखीतील फलन ही एक प्रक्रिया आपल्या समोर ठेवलेली आहे. काचन लेखीतील फलन होत असताना आपल्याला त्यालाच आपण टेस्ट ट्यूब बेबी असे म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला पुरुषाच्या शुक्रपेशी आणि स्त्रियाची अंडपेशी ही काचनलिकेमध्ये एकत्र आणून त्या ठिकाणी ती फलित केली जाते आणि फलित केल्यानंतर ही फलित झालेला भ्रूण हा स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडला जातो. अशा पद्धतीचं त्यालाच आपल्याला इनफेंट्रो फर्टिलायझेशन IVF असे म्हटलं जातं. हीच IVF प्रक्रिया म्हणजेच इनफेंट्रो फर्टिलायझेशन. अतिशय छान अशी प्रक्रिया आहे की त्या ठिकाणी झालेला तयार झालेला भ्रूण हा परत आपल्याला त्या मातामध्ये त्या मातोश्रीमध्ये त्याच्या अंडा गर्भाशयामध्ये सोडला जातो आणि त्या ठिकाणी हे काचन लेखीतील फलन हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला भाडोत्री मातृत्व आधुनिक काळामध्ये भाडोत्री मातृत्व हेही आपल्याला त्या ठिकाणी या प्रजनन संस्थेमध्ये किंवा आधुनिक तंत्रज्ञानामध्ये घेता येतं. आता मातृत्व म्हणजे एखाद्या स्त्रीमध्ये जर त्या गर्भाशयामध्ये अंडपेशी फलित होत नसेल किंवा अंड वाहून आणण्यामध्ये काय अडथळा होत असेल, अडथळा निर्माण होत असेल, तर अशा पद्धतीचं भाडोत्री मातृत्व हे घेतलं जातं. या भाडोत्री मातृत्वामध्ये आपणाला परस्त्रीमध्ये परस्त्रीचं गर्भाशय हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये भाडोत्री घेता येतं. यामध्ये आपल्याला पुरुषाचे शुक्रपेशी या स्वतःच्याच स्त्रीमध्ये त्याच्यामधला जो अंड पेशी ह्या अंड पेशी काढून
पुरुषाच्या शुक्रपेशी घेऊन त्या काचनलिकेमध्ये गर्भ तयार करून तो भ्रूण तयार केला जातो आणि हा जो भ्रूण आहे तो भाडोत्री मातेच्या गर्भाशयामध्ये सोडला जातो आणि त्या ठिकाणी त्याची वाढ केली जाते। अशा पद्धतीची ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे आणि ही प्रक्रिया ही अलीकडच्या काळामध्ये आपण या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये त्याचा वापर करत आहोत। म्हणजे आपणाला त्या ठिकाणी त्या मातापित्यांना पुरुष त्या मातापित्यांना जर आपल्याला बाळ हवं असेल तर ही प्रक्रिया अतिशय फार महत्त्वाची आहे। भाडुत्री मातृत्वाने किंवा भाडुत्री माता मध्ये तुम्हाला ही प्रक्रिया राबवता येते आणि तुम्हाला त्या ठिकाणी या प्रक्रियेचा लाभ घेता येतो। विद्यार्थी मित्र, यानंतरचा घटक आहे वीर्य पिढी। अनेक पुरुषांमध्ये जे शुक्रपेशी आहेत या शुक्रपेशी जास्त प्रमाणामध्ये तयार होत नाहीत किंवा त्या जास्त मुळेबल नसतात, त्या जास्त क्रिया करत नाहीत, म्हणून अशा पद्धतीच्या या वीर्य पिढी ही अलीकडच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये तयार केले गेले आहेत। या वीर्य पिढीचा उपयोगही आपण ज्या पद्धतीने आपण रक्त पिढी असते अशाच रक्त पिढीमध्ये या अलीकडच्या काळामध्ये वीर्य पिढी ही फार महत्त्वाची आहे। काही पुरुषांकडून हे वीर्य संकलित केलं जातं आणि संकलित करून ते त्या वीर्य पिढीमध्ये ठेवलं जातं। ज्या पुरुषांचे शुक्रपेशी ह्या क्रियाशील नसतील किंवा काही अडथळा निर्माण होत असेल, त्या अंडाशयामध्ये पोचत नसतील, तर अशा पद्धतीने या शुक्रपेशी आपल्याला या वीर्य पिढीमधून या घेता येतात आणि आपल्याला गर्भधारणेसाठी त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये या वीर्य पिढीतून आणलेले शुक्रपेशी सोडल्या जातात। त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव हे गुपित ठेवलं जातं। म्हणून ही पण या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे। ही प्रक्रिया ही राबवण्यासाठी अतिशय लोक पुढे येत आहेत आणि ही प्रक्रिया राबवत आहेत। यानंतरचा जुळे, ही जुळे म्हणजे तर स्त्री युग्मक आणि शुक्रपेशी आणि स्त्री युग्मकामध्ये ज्या वेळेस आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं की स्त्री युग्मक आणि पुं युग्मक या ठिकाणी एकत्रांतर युग्मकाची निर्मिती होते आणि या युग्मकामध्ये आता याचे दोन प्रकार आहेत, एक युग्मची जुळे आणि द्वि युग्मची जुळे। बघा फार महत्वाची प्रोसेस, एक युग्मची जुळे आणि द्वि युग्मची जुळे। आता त्यातला आपण पहिला एक युग्मची जुळे याच्याबद्दल अभ्यास करूया, याच्याबद्दलची माहिती पाहू। आता एक युग्मची जुळे म्हणजे काय नेमकं, तर यामध्ये स्त्री पेशीमध्ये ज्यावेळेस अंडपेशी फलित होते त्यावेळेस शुक्रपेशीनी अंडपेशी फलित केल्यानंतर एक अंडपेशी फलित जर केली तर पहिल्या 8 दिवसांमध्ये आपल्याला त्या पेशीमध्ये त्या भ्रूणात त्या 8 दिवसाच्या भ्रूण पिरियडचं दोन पेशी तयार होतात। म्हणून त्या ठिकाणी दोन पेशी तयार झाल्या, दोन केंद्र तयार झाले तर ते दोन भ्रूण वेगवेगळ्या पद्धतीने वाढतात। म्हणून हे एक युग्मची जुळे म्हणजे एकाच भ्रूणामध्ये पहिल्या 8 दिवसांमध्ये जर भ्रूणाची निर्मिती 8 दिवसाच्या आत त्यातून केंद्र सेपरेट होतात, बाजूला होतात, दोघा एकमेकापासून वेगळे होतात आणि त्या ठिकाणी त्याची वेगळी वाढ होते, अशा पद्धतीला एक युग्मची जुळे असे म्हणतात। मग हे एक युग्मची जुळे शक्यतो दोन्ही एकाच प्रकारचे असतात, जर पुरुष असेल तर दोन्ही पण पुरुष असतात किंवा स्त्री असेल तर दोन्ही पण स्त्रीच असेल, मुलगा किंवा मुलगी, म्हणजे हे त्यातून आपल्याला दिसून येतं।
या ठिकाणी हे दिसणारे जे भ्रूण आहेत, दिसणारे जे जन्माला आल्यानंतर जे दिसणारे बाळ आहेत, हे बाळ आपल्याला जरा दोघेही एक सारखे दिसतात. ओळखण्यासाठी फार कठीण प्रसंग येतो, शक्यता लवकर ओळखू येत नाहीत, पण जशी जशी वाढ होईल तशा पद्धतीने ते आपल्याला थोडे थोडे वेगळे वेगळे दिसू शकतात. परंतु ज्यावेळी जन्माला येतात त्यावेळेस आपल्याला या एक युग्मजीमुळे आपल्याला ते सारखेच त्या ठिकाणी दिसून येतात. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या ठिकाणी या जुळ्यामध्ये आपण दुसरा द्वियुग्मजी जुळे. आता द्वियुग्मजी म्हणजे काय, की ज्या वेळेस अंडपेशीमधून शुक्रपेशीने जर दोन अंडपेशी फलित केल्या, गर्भाशयामध्ये अंडपेशी आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला शुक्रपेशीने दोन अंडी फलित केली तर त्याला द्वियुग्मजी असं म्हणतात. मग हे द्वियुग्मजी जुळे कशा पद्धतीने असतील, कसे दिसत असतील, तर आपल्याला ज्याविषयी दोन अंडी फलित केली असतील तर ते सेपरेट त्या ठिकाणी वाढू शकतात आणि त्यातून एक बाळ हे मुलगी असू शकेल किंवा दुसरं पुरुष असू शकेल. म्हणजे यामध्ये स्त्री आणि पुरुष अशा पद्धतीचीही दोन जोडी निर्माण होऊ शकेल, किंवा दोन्ही पण मुले येऊ शक जन्माला येऊ शकतात, किंवा दोन्ही पण मुली जन्माला येऊ शकतात. अशा पद्धतीचं द्वियुग्मजी जुळे हेही आपल्याला या ठिकाणी फार महत्वाचं आहे आणि अशा पद्धतीने या जुळ्यांची निर्मिती आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्र हो, या प्रकरणामधील शेवटचं फार महत्वाचा लैंगिक आरोग्य. ज्या पद्धतीने आपण आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेतो त्याच पद्धतीने आपणाला आपल्या काही गुप्तांगाची काळजी घ्यावी लागते. लैंगिक आरोग्यामध्ये आपणाला जे गुप्तांग आहेत या गुप्तांगाचीही तेवढ्याच पद्धतीने काळजी घ्यावी लागते. आपण पाहतो की स्त्रियांमध्ये मासिक पिरियड हा प्रत्येक महिन्याला येतो आणि मासिक पिरियड आल्यानंतर आपल्याला त्या पाच दिवसांमध्ये स्त्रियांमधून हा रक्तस्राव होत असतो. परंतु त्या ठिकाणी होत असताना त्या ठिकाणी रोज स्वच्छता फार महत्वाची आहे. ही स्वच्छता त्या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस हा मासिक पिरियड चालू असतो त्या स्त्रियांना अंगिक रूपमध्ये स्वतःच्या शरीरामध्ये थकवा येतो, पोट दुखू लागतं, किंवा अनेक शारीरिक विकार त्या पाच दिवसांमध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणून विद्यार्थी मित्र त्या ठिकाणची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने लैंगिक आरोग्याच्या मध्ये आपल्याला अंतर्गत आणि बाह्य स्वरूपामध्ये काळजी घ्यावी लागते, स्त्रियांना त्या ठिकाणी अतिशय महत्वाची काळजी घेणं भाग आहे आणि ही काळजी घेताना त्यांनी त्या पिरियडमध्ये किंवा संपूर्ण हिच्यामध्ये आपण काळजी घेणं हे फार अग्रक्रमाचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्र